नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, हिंदू धर्मातील प्रत्येक पूजेप्रमाणे पितृपक्षातल्या श्राद्धालाही विशेष महत्वाचे मानले जाते. पितरांना तर्पण अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना गती प्राप्त होते. दरवर्षी भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील 15 दिवस खूप खास असतात, कारण या काळात पितृपक्ष असतो आणि कुटुंबीय त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध करतात. या वर्षी पितृपक्ष 18 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झाला असून तो 2 ऑक्टोबर पर्यंत चालू राहील. मित्रो, पितृपक्षात लोक त्यांच्या मृत्यूतिथीनुसार त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध करतात. या काळात पितरांची विधीनुसार पूजा केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. ज्या घरामध्ये पूर्वज सुखी असतात तिथे नेहमी सुख आणि आशीर्वाद राहतात. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ते गया येथे जाऊन पिंडदान करतात आणि ते विशेष मानले जाते. पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंडदान महत्वाचे मानले जाते, ज्यामुळे आत्मा तृप्त होतो आणि पृथ्वीवरील आसक्तीचा त्याग करून तृप्त होतो. मित्रो, पितृपक्षात लोक पिंडदान आणि तर्पण त्यांच्या घरी पितरांना अर्पण करतात. पण बिहारच्या गयामध्ये पिंडदान केले असेल तर त्याला विशेष महत्व आहे. असे मानले जाते की गयामध्ये पिंडदान केल्याने 108 कुळ आणि 7 पिढ्यांचा उद्धार होतो. मित्रो, गरुड पुराणातही गयामध्ये केलेल्या पिंडदानाचे विशेष महत्व सांगितले आहे. भगवान राम आणि माता सीता यांनी गया येथे जाऊन पिता दशरथ यांचे पिंडदान केल्याचे सांगितले जाते. या पिंडदानानंतर राजा दशरथाच्या आत्म्याला शांती मिळाली आणि त्यांना स्वर्ग प्राप्ती झाली असे म्हटले आहे. मित्रो, त्यामुळे गयामध्ये पिंडदान करणे महत्वाचे मानले जाते. गरुड पुराणानुसार भगवान श्री हरी गयामध्ये पितृदेवता म्हणून विराजमान आहे, म्हणून तर त्यांना पितृतीर्थ असेही म्हणतात. तर मित्रो, ही होती बोधगयेला पिंडदानाचे का आहे एवढे महत्व याविषयीची विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूबला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.